सॉल्व करा एग्जांपल, नेक्स्ट एग्जांपल है। एक मिनट आपको भी लगता है मनोज, हाँ क्या कर लगे मैं एग्जाम्पल बताओ। हेलो, शो दैट लैम्डा इज नॉट इक्वल टू माइनस फाइव साठी द सिस्टम हैव यूनिक सॉल्यूशन, म्हणजे आपल्याला चेक करायचे की लैम्डा इज नॉट इक्वल टू साठी, नॉट इक्वल टू माइनस फाइव साठी हे काय पाहिजे, युनिक सोल्यूशन पाहिजे, म्हणजे रँक किती आणायची, थ्री आणायची, ओके, नंबर ऑफ अननोन्स थ्री, म्हणजे रँक थ्री आणायची, आणि लॅम्डा इज इक्वल टू मायनस फाईव्ह, द सिस्टम हॅज कन्सिस्टंट, हे कन्सिस्टंट आहे का नाही चेक करायचं आपल्याला, चेक करूया आपण दोन कंडिशन, पहिले काय करूया कन्सिडर करूया, डायरेक्ट मी कन्सिडर करतो ए बाय बी इक्वल टू थ्री मायनस वन फोर थ्री, वन टू मायनस थ्री मायनस टू सिक्स फाईव लॅम्बडा मायनस थ्री, करा सॉल्व, काय करायचं त्याच्यामध्ये, हे तिन्ही व्हॅल्यूच्या खालच्या व्हॅल्यू आपल्याला झिरो करायचे, या नंबरच्या खालचे जे व्हॅल्यू आहेत हे झिरो करायचे, काय करावं लागेल, पहिली स्टेप फर्स्ट स्टेप आर टू इंटरचेंज आर वन, आर टू इंटरचेंज आर वन, ओके करा सॉल्व।
It will rank up. मला डायट हे सांगतो लास्ट चा ए बाय बी सांगा लास्ट लास्ट असतो 1 2 minus 3 minus 2 1 2 minus 3 minus 2 0 minus 7 0 minus 1 13 9 13 आणि 9 minus 7 minus 7 येतो सर ते हां minus 1 च्या ठिकाणी minus 1 च्या ठिकाणी minus 7 yes ओके ठीक आहे minus 7 13 आणि ते 9 9 लास्ट झिरो लॅम्बडा प्लस फाईव्ह झिरो झिरो ओके आता काय सांगितलं लॅम्बडा इज नॉट इक्वल टू मायनस फाईव्ह इज इक्वल टू कायला पाहिजे सिस्टम हॅज युनिक सोल्युशन यायला पाहिजे म्हणजे काय लॅम्बडा मायनस फाईव्ह इज नॉट इक्वल टू झिरो देन सिस्टम हॅज काय पाहिलं युनिक सोल्युशन पाहिलं आहे का नाही चेक करा Here lambda plus 5 equal to 0 then system has unique solution that is lambda is not equal to minus 5 असं नका घेऊ तुम्हाला एक मिनिट अर्थ वेगळा व्हायला कन्सिडर लॅम्बडा प्लस फाय इज नॉट इक्वल टू झिरो देअरफॉर रँक ऑफ ए इक्वल टू 3 इक्वल टू नंबर ऑफ अननॉन्स असं घे लॅम्बडा इज नॉट इक्वल टू 5 कन्सिडर करतोय आपण लॅम्बडा प्लस 5 इज नॉट इक्वल टू 0 देअरफॉर रँक ऑफ ए इज इक्वल टू काय असणार आहे 3 समजलं नाही कारण हे नॉट इक्वल टू 0 म्हणजे रँक किती येणार 3 येणार आणि हे बी काय येणार ए बाय बी पण 3 येतोय देअरफॉर काय रँक ऑफ ए इज इक्वल टू 3 इज इक्वल टू नंबर ऑफ अननॉन्स देअरफॉर द सिस्टम हॅव युनिक सोल्युशन द सिस्टम हॅव unique solution for lambda is not equal to minus 5 lambda is not equal to minus 5 next now consider again to kay sangle second and for lambda is equal to minus 5 the system has consistent consider lambda प्लस फाईव्ह इज इक्वल टू झिरो इज इक्वल टू झिरो घेतल्यानंतर बघा हे झिरो आहे म्हणजे रँक काय येते 2 येते आपण 2 येते देअरफॉर रँक ऑफ ए इज इक्वल टू झिरो इज इक्वल टू सॉरी इज इक्वल टू 2 नाव कन्सिडर लॅम्बडा प्लस फाईव्ह इज इक्वल टू झिरो रँक ऑफ ए इज इक्वल टू 2 इज इक्वल टू रँक ऑफ ए बाय बी देअरफॉर सिस्टम इज कन्सिस्टंट सिस्टम इज consistent system is consistent system is consistent for lambda is equal to minus 5 बस समजला दोन्ही पॅडचं नाही घ्यायचं म्हणजे डायट कारण शो दॅट आहे ना सरळ दिले तर शो दॅट म्हणले म्हणजे असणार ते 100% तर तुम्हाला दाखवायचं येतं मग तर पहिला लॅम्बडा प्लस फाईव्ह इज नॉट इक्वल टू झिरो घेतले की रँक ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ अननोन्स येते डायरेक्ट
झालं रोल नंबर 31 सकाळी एक चलन होता तुम्ही झालेले होणे. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. एक्स प्लस वाय प्लस झेड, एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू सिक्स, एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू सिक्स, एक्स प्लस टू वाय प्लस थ्री झेड इज इक्वल टू टेन, एक्स प्लस टू वाय प्लस थ्री झेड, एक्स प्लस टू वाय प्लस थ्री झेड इज इक्वल टू टेन, x plus 2y plus lambda z is equal to mu, x plus 2y, x plus 2y plus lambda z is equal to mu. करा सॉल्व एग्जाम. सेम एग्जाम्पल आहे, सेम एज फर्स्ट एग्जाम्पल आहे ती. ओके सॉल्व करा. दोनच मिनिटात आलं मी सॉल्व कर.
कंडिशन काय असतील, कंडिशन सेम एज इट इज, पहिला कंडिशन आहे तेच की नो सोल्युशन, युनिक सोल्युशन आणि इन्फिनिटली मेनी सोल्युशन, तीन आहेत. सांग का सर? हा सांगा ना, लॅम्बडा इज इक्वल टू व्हॅल्यू सांगा. लॅम्बडा इज, इफ लॅम्बडा इज इक्वल टू 3 अँड न्यू इज इक्वल टू 10, नो सोल्युशन सांगा पहिला. लॅम्बडा साठी लॅम्बडा इज इक्वल टू 3 हा अँड न्यू अदर दॅन 10, अदर दॅन 10 ओके. हा युनिक सोल्युशन, युनिक साठी लॅम्बडा अदर दॅन 3. एक मिनिट, हा लॅम्बडा इज नॉट इक्वल, हा अँड न्यू कॅन बी एनी रियल नंबर, एनी रियल नंबर ओके. नेक्स्ट फॉर इन्फिनाइट लॅम्बडा इज इक्वल टू 3, इन्फिनाइट लॅम्बडा इज इक्वल टू 3, न्यू इज इक्वल टू, अँड न्यू इज इक्वल टू 10. बघा करेक्ट आहे बाकीच्या सर्वांनी. करेक्ट आहे, डायरेक्ट सॉल्व होतं ना एक्झाम्पल आहे, एका स्टेपला सॉल्व होतं आर टू मायनस टू आर वन, ओके आर थ्री मायनस टू आर वन. लॅम्बडा मायनस थ्री येते एका ठिकाणी आणि एका ठिकाणी म्यू म्यू मायनस 10 ना, असं काहीतरी व्हॅल्यू असते. याच्यावर सॉल्व्ह करा. हाय सर, पहिले एक्झाम्पल आपण घेतलं होतं सर. सर ते आर टू मायनस टू आर वन कशाला, आर टू मायनस आर वन येते की तू घ्यायला गेलो ना, सॉरी आर वन, हा करेक्ट करेक्ट आर वन येते. पुढे सॉल्व करा लागतो माझं एक्झाम्पल, टू हे झिरो झालं, हे झिरो झालं, परत तिथं टू वन परत वनचा युज करून सॉल्व, ठीक आहे. झालं का सर्वांचं? येस सर. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट घेऊ. होमोजिनियस इक्वेशन, काय असणार कंडिशन होमोजिनियस? पहिले एक्स इज इक्वल टू बी,
ax is equal to b where b is equal to 0 त्यास त्याला काय म्हणणार आपण होमोजिनस म्हणतो ना आपल्याला ते पहिल्या सारखे सेम डायग्राम करायचा ड्रॉ करायची त्यानंतर नेक्स्ट b is equal to 0 त्याच्यामध्ये काय असणार दोन कंडिशन आहे इनकन्सिस्टंट इनकन्सिस्टंट जास्त काय नेक्स्ट काय असणार आहे कंसिस्टंट तुम्ही लगेच करू नाही करू नका लिहू नका थांबा जरा म्हणजे तुम्हाला परत व्यवस्थित लिहिता येईल म्यूट करा सोल्युशन असेल त्यामध्ये पहिला असेल युनिक सोल्युशन युनिक सोल्युशन सेकंड असेल number of unknowns rank of a is less than number of unknowns right guys napad r is less than n that implies n minus r is equal to new parameter baka ta hai lakshya नो सोल्यूशन सेम कंडिशन है थोड़ा सा चेंज है म्हणजे काय चेंज सांगतो मी तुम्हाला काय चेंज असणार आहे तो नो सोल्यूशन तो इनकन्सिस्टंट म्हणून की ब्रैकेट मध्ये काय असेल रैंक ऑफ ए इज नॉट इक्वल टू रैंक ऑफ ए बाय बी ओके तर काय असेल कंडिशन रैंक ऑफ ए इज इक्वल टू रैंक ऑफ ए बाय बी नो सोल्यूशन बघा ax is equal to b, b is equal to 0, so then inconsistent. Rank of a is not equal to rank of a by b. There is no solution, okay? Next case, then consistent. Rank of a is equal to rank of a by b. Solution, well, okay? Konta type to solution, so there are two types. First one is a unique solution, and second one is a infinitely many solutions. It is also known as, in the homogeneous equation of matrix, there is a unique solution is nothing but zero solution, is also nothing but a trivial solution. म्हणजे तिन्हीचा कन्सेप्ट काय असणार आहे सेमच असणार आहे
इनिक सोल्यूशन असेल, झिरो सोल्यूशन असेल, ट्रिव्हियल सोल्यूशन असेल, तिन्हीचा अर्थ काय असणार आहे? एकच असणार आहे. म्हणजे काय असणार तुमचं? इनिक सोल्यूशन असणार आहे. कधी असतं इनिक सोल्यूशन? द रँक ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ अननोन्स. आणि ते काय असेल? इन्फिनिटली मेनी सोल्यूशन. इट इज ऑल्सो कॉल्ड एज नॉन झिरो सोल्युशन. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ नॉन ट्रिव्हियल सोल्युशन. कधी असणार आहे? द रँक ऑफ ए इज लेस दॅन नंबर ऑफ अननोन्स असतील. तर कन्सेप्ट समजले आहे, लिहून घ्या. अजून एक बघा, स्टार्टिंगला मी तुम्हाला शिकवलेलं, स्टार्टिंगला ऍट द पॉइंट ऑफ इफ यू स्टार्ट दिस चॅप्टर मॅट्रिक्स, इन दॅट मॅट्रिक्स वी हॅव टू फाइंड द रँक ऑफ मॅट्रिक्स बाय युझिंग मायनर मेथड्स. दॅट टाइम इफ रँक ऑफ ए, सॉरी रँक ऑफ इज ना, ज्यावेळेस आपण रँक ऑफ मॅट्रिक्सची डेफिनेशन घेतलेली बघा, त्यावेळेस मी कंडिशन सांगेल, रँक ऑफ ए इज नॉट इक्वल टू झिरो असेल तर त्याची रँक किती असते? सपोज हा ए हा किती, 3/3. रँक किती येते? 3 येते. कशावरून सांगितलं? त्यावेळेस मायनॉर नॉट इक्वल टू झिरो आला म्हणलं की ऍटलिस्ट वन मायनॉर ऑफ दॅट ऑर्डर विच इज नॉट इक्वल टू झिरो. त्यावेळेस ते काय जेवढं त्याचे रो असेल तेवढी, सॉरी जेवढे त्याचे ऑर्डर असेल तेवढे काय असते? रँक असते. आणि जसं पण आपण हे 2 चं चेक केलं तर आपण काय करतो? परत 2/2 चेक करायचं ना, 2/2. त्यातले ऍटलिस्ट वन इज नॉट इक्वल टू झिरो तर 2 असेल. या मेथडनं जायचं. आता इथं युनिक सोल्युशन म्हणजे सर तुम्हाला जर अननोन्स 3 असतील तर याचा अर्थ काय असतो? डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू झिरो असतो. डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू झिरो या कंडिशन मध्ये. युनिक सोल्युशन सपोज तुम्हाला सांगितलं असेल, म्हणजे जर एक्झाम्पल जर तुम्हाला फिरून वगैरे विचारलं गेटला वगैरे पुढे इन फ्युचर, आता काय विचारत नाही, पण इन केस जर विचारलं झिरो सोल्युशन याचा अर्थ काय असतं? रँक इज नॉट, रँक ए इज नॉट इक्वल टू झिरो म्हणजे झिरो सोल्युशन, युनिक सोल्युशन आणि ट्रिव्हियल सोल्युशन असतं. लक्षात ठेवा, कधी? रँक ऑफ ए इज नॉट इक्वल टू झिरो, कारण का नंबर ऑफ अननोन्स किती जर 3 असतील तर, म्हणतोय 3 असेल तर त्याची रँक, त्याचा डिटर्मिनंट इज नॉट इक्वल टू झिरो येणार 100%. ते आपण ह्याच्यावरून ठरवतो. मी स्टार्टिंगला घेतलेलं मायनर डायरेक्ट सांगेल तुम्हाला, जर रँक डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू झिरो असेल तर त्यावेळेस तो काय असणार आहे? ट्रिव्हियल सोल्युशन असणार आहे किंवा झिरो सोल्युशन असणार आहे किंवा युनिक सोल्युशन असणार आहे. आणि ह्याच केसमध्ये कसं असेल मग तो जो? हा, नॉन ट्रिव्हियल सोल्युशनला तो काय असेल? रँक ऑफ ए इज इक्वल टू, सॉरी डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू झिरो असेल नॉट इक्वल टू झिरो असेल नॉन ट्रिव्हियलच्या वेळेस? डिटर्मिनंट झिरो सर, झिरो येणार ना, कारण रँक त्याची नंबर ऑफ अननोन्स पेक्षा कमी येणार आहे. रँक काहीतरी मिळेल तुम्हाला, ती नंबर ऑफ अननोन्स पेक्षा कमी असणार आहे. आता तुम्ही म्हणणार ह्यामध्ये ए बाय बी चेक करायची गरज पडत नाही, ए बाय बी, कारण का हो तुमचा बी हा झिरोच आहे ना, त्यामुळे जेवढी रँक ए ची येईल तेवढी ए बाय बी ची येते. हा कन्सेप्टच येणार नाही तुम्हाला या मेथडमध्ये. आता तुम्हाला समजेल पुढे जा, इनकन्सिस्टंट येणारच नाही कधी होमोजिनियस इक्वेशन. काय येणार नाही? कारण जेवढी रँक ए ची असेल ना तेवढी रँक ए बाय बी ची 100% येणारच आहे, त्यामुळे इथं पण कन्फ्युज नाही होणार तुमचा. तरी लक्षात ठेवा, जर रँक इफ द क्वेश्चन इज लाईक इफ द गिव्हन डिटर्मिनंट ए, सॉरी गिव्हन मॅट्रिक्स ए इज अ नॉन ट्रिव्हियल सोल्युशन, देन डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू झिरो ऑर नॉट इक्वल टू झिरो असं विचारू शकते. तर तुम्हाला फक्त असा क्वेश्चन देतील, ए मॅट्रिक्स इज अ नॉन ट्रिव्हियल सोल्युशन, ट्रिव्हियल सोल्युशन देन, आणि तुम्हाला इथं ऑप्शन सांगतील मग, ए असेल नॉट ए इज रँक ऑफ ए इज इक्वल टू झिरो असेल, रँक ऑफ ए इज नॉट इक्वल टू झिरो असेल, रँक ऑफ ए इज लेस दॅन झिरो असेल, रँक ऑफ ए इज ग्रेटर दॅन झिरो असेल, कोणते असेल, सॉरी डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू झिरो असेल, नॉट इक्वल टू झिरो, ग्रेटर दॅन ए झिरो असेल, लेस दॅन झिरो असेल, या केसमध्ये. तर नॉन ट्रिव्हियल सोल्युशन म्हणलं की लक्षात ठेवा डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू झिरो. कसे एक्झाम्पल फिरत जातात बघा, एकाला एक फक्त लिंक लावत जायचं, ते कधी पॉसिबल आहे? तर तुमचा फर्स्ट कन्सेप्ट जर क्लिअर असेल तरच पॉसिबल आहे ना. तुमचा फर्स्ट जर कन्सेप्ट क्लिअर नसेल तर कसं पॉसिबल आहे? कोणता फर्स्ट कन्सेप्ट? हा कन्सेप्ट वाला, हा हे झाले का लिहून? आपण डिस्कस करू अजून थोड्या याच्यावरती, मी ह्यात मिक्स करसाल ते हे लिहून घ्या आधी. आपण रिमार्कच्या वेळेस देणार आहोत किंवा नोट्स मध्ये आहेच, एमसीक्यू टाइपच्या क्वेश्चन मध्ये आहेच, हे पहिले लिहून घ्या. झालं की सांगा मला.
झालं काय झालं तर सांगा म्हणे झालं ना सर राहिले काय ठीक आहे झालं सर बाकी सर्व झाले ना मग पहिले नोट लिहा नोट लिहून inhomogeneous homogeneous rank of A is equal to rank of A by B always rank of A is equal to rank of A by B always asnar hai karan ka ho mai ita kay asel 1 2 3 asel 4 5 6 7 8 9 ani ita kay asnar baba tumcha B ha 0 ch asto na tyamule tumchi jevdi A chi rank asel tevdi kashi rank asnar ho तुम्ही असं घेतलं असेल हे नॉट हे सगळे झिरो केले तुम्ही ओके जेवढी एची रँक असेल तेवढी बीची रँक हे झिरो केलं तर तुम्ही काय होणार याची रँक टू होणार ओके म्हणजे जेवढी रँक असेल तेवढी तुम्हाला एक मिनिट क्लिअर जास्त प्लेसमेंट झालं की समजलं नाही इथं नाही ना ओके आता याची रँक किती येते एची रँक ऑफ ए थ्री आणि ए बाय बी किती येतोय थ्री थ्री आता मी काय केलं तर झिरो केलं घेतलं इथं झिरो आला असं मला सपोज झिरो असेल रँक एज किती येते टू टू ए बाय बी किती येतो टू म्हणजे काय असणार आहे अल्वेज रँक ऑफ ए इज इक्वल टू रँक ऑफ ए बाय बी अल्वेज नेक्स्ट घ्या फॉर होमोजिनियस सिस्टम कोणता असेल नॉट इक्वल टू सर फॉर होमोजिनियस सिस्टम फॉर होमोजिनियस सिस्टम for homogeneous homogeneous system ax is equal to b capital a is square matrix square matrix then it has a zero solution comma trivial solution comma unique solution if determinant of a is not equal to 0 determinant of a is not equal to 0 त्याला अंडरलाइन करून ठेवाय
दैट इज ए इज काय येणार सिंग्युलर येणार का नॉन सिंग्युलर येणार नॉन सिंग्युलर हे म्हणजे परत अजून पुढे चाललंय पुढच्या स्टेपला गेला अजूनही इफ द सिस्टम हॅज अ झिरो सोल्युशन दॅन दॅट टाइम ए इज अ सिंग्युलर ऑर नॉट सिंग्युलर असं विचारू शकतो पुढे तुम्हाला ए इज नॉट इक्वल टू झिरो सेकंड A is a square matrix, then it has a non-zero solution, oblique non-trivial solution, oblique infinitely many solution if kya asnar hai determinant of a is equal to 0 that is a kya aslo singular matrix singular I ever been singular matrix त्याच्यानं सांगा मला ज्यावेळेस तुमचं जर युनिक असेल त्यावेळेस एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू काय असतील सेम अजून सेम तर असणारच कारण युनिक सोल्युशन म्हणजे सेम असतील पण किती असतील एक्झॅक्ट सांगू शकता तुम्ही सरळ आहे वर्ड आहे बा झिरो ज्यावेळेस युनिक येईल ना त्यावेळेस त्याचा आन्सर काय असतात एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू अलवेज झिरोच येणार आहे एक्झाम्पल घेतल्यानंतर समजेल एक्झाम्पल घेतलं फॅक्सिनेशन तुम्हाला हे पाठलंय का मी आय थिंक गुगल फॉर्म पाठवलेला आहे ज्यांनी घेतलेले असेल त्यांनी येस म्हणून पाठवा ज्यांनी घेतलेले नसेल त्यांनी नो म्हणून पाठवा जे या दोन दिवसात घेणार आहेत अशाने काय करा दोन दिवसांनी लेट भरा फॉर्म बोला ते नोट दोन नंबर आणि तीन नंबर आहे ना ते रिपीट करा ना ठीक आहे एकच मिनिट पहिलं तर समजलं काय अडचण नाही आता सेकंड मध्ये बघा ज्यावेळेस आपण डिटर्मिनंट ऑफ ए हा नॉट इक्वल टू झिरो असतो डिटर्मिनंट ऑफ ए नॉट इक्वल टू झिरो असतो ना हा त्यावेळेस ते काय असतं त्याची रँक त्याची काय असते माहिती त्याची ऑर्डर जेवढी असते ना तेवढी रँक असते सपोज थ्री असेल तर रँक किती असणार आहे थ्री असणार आहे मग त्याची रँक जर थ्री असेल त्यात अननोन्स पण थ्रीच येणार आहेत कारण थ्री बाय थ्रीचा डिटर्मिनंट आहे एक मिनिट थांबा हे झालं वाटतं बाप पहिले कन्सेप्ट काय रँक रँक ऑफ ए इज इक्वल टू थ्री इज इक्वल टू कास्ट नंबर ऑफ अननोन्स असतात ना नंबर ऑफ अननोन्स ह्याला काय म्हणतो आपण युनिक सोल्युशन म्हणतो ओके ह्यालाच काय म्हणतो आपण युनिक सोल्युशन पण हे जर मी ह्यात घेतलं होमोजिनियस मध्ये होमोजिनियस काय असतं ए एक्स इज इक्वल टू बी आणि हा बी काय असतो इक्वल टू झिरो असतं ना तर याच्यामध्ये काय म्हणते बघा रँक ऑफ ए इज नॉट इक्वल टू झिरो असेल रँक ऑफ ए इज नॉट इक्वल टू झिरो ज्यावेळेस सॉरी डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू झिरो डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू झिरो हे कशावर बघा त्यावेळेस काय असं माहिती आहे याच्यामध्ये जो मायनर आपण मायनर चेक करतो ना मायनर फर्स्ट लेक्चरला होतं का नाही माहित नाही रँकच्या दोन तीन कंडिशन त्यामध्ये काय होतं बघा
पहिली कंडिशन काय असते, जर रँक डिटरमिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू झिरो असेल तर त्याचे जेवढे ऑर्डर असतात, सपोज थ्री ऑर्डर असेल तर त्याची रँक किती असणार आहे, थ्री असणार आहे. परत हा किती बाय किती होता, थ्री बाय थ्रीचा होता. ओके, सेकंड तुम्ही डिटरमिनंट ऑफ ए घेतला तर किती घ्यायचा, टू बाय टूचा घ्यायचा. ऍटलिस्ट वन इज नॉट इक्वल टू झिरो असेल तर त्याची रँक किती असते, टू असते ना. त्यानंतर डिटरमिनंट ऑफ ए हा वन बाय वन असेल, नॉट इक्वल टू झिरो, तर रँक किती असते, वन असते. बाय मायनर चेक करतो आपण हे मायनर्स. मग इथे तुम्ही डायरेक्ट सांगू शकता ना, डिटरमिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू झिरो आहे, तर त्यावेळेस काय येणार, त्याची रँक ऑलवेज थ्री येणार आहे. रँक थ्री आली म्हणजे त्याच्या नंबर ऑफ अननोन्स त्यातले किती आहेत, थ्री आहेत, दोन्ही इक्वल आले, दोन्ही इक्वल आहेत, ह्याचा अर्थ काय असणार, त्याला युनिक सोल्युशन असणार आहे. त्याला दुसरं नाव काय असणार, झिरो सोल्युशन आहे. आणि त्याला तिसरं नाव काय, ट्रिव्हियल सोल्युशन. बघा ह्याच्यावरून ठरवलं, ह्याच्यावरून आपण काय ठरवलं, नॉट इक्वल टू झिरो, याचा अर्थ तुझी रँक किती असणार आहे, थ्री असणार आहे. मग त्याचे अननोन्स पण किती असणार आहे, थ्री असणार आहे. अननोन्स थ्री, अननोन्स थ्री आणि रँक पण थ्री आली तर त्याला काय म्हणतो आपण, युनिक सोल्युशन म्हणतो. कशामध्ये म्हणतो, नॉन होमोजिनियस मध्ये. पण होमोजिनियस मध्ये पण ते युनिकच असेल ना, कारण ते व्हॅल्यू फिक्स आहे. त्याला दुसरं नाव काय, झिरो सोल्युशन आहे. दुसरं नाव काय, ट्रिव्हियल सोल्युशन आहे. झिरो सोल्युशन याचा अर्थ एक्स इज इक्वल टू झिरो, वाय इज इक्वल टू झिरो आणि झेड इज इक्वल टू झिरो. हे झाली फर्स्ट कंडिशन. जर डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू झिरो असेल तर याचा अर्थ काय झाला, ह्याची रँक, डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू झिरो असेल तर ह्याची जी रँक येणार आहे ती किती असणार आहे, लेस दॅन थ्री असणार आहे, लेस दॅन थ्री. मग किती असेल, टू असेल. जरी रँक टू असेल तर नंबर ऑफ अननोन्स तुमचे किती आहेत, थ्री मायनस टू, म्हणजे वन पॅरामीटर यूज झाला इथं. वन पॅरामीटर झाला तर याचा अर्थ काय असणार आहे, इन्फायनाइटली मेनी सोल्युशन असेल. इन्फायनाइटली मेनी सोल्युशन म्हणजेच ते काय असणार आहे, नॉन झिरो असणार आहे, कारण झिरो तर येणारच नाही. ते नॉन झिरो असेल, तिसरं काय असेल, नॉन ट्रिव्हियल असेल. याच्या विरुद्ध फक्त घेतलं, नॉन झिरो आणि नॉन ट्रिव्हियल. अजून काय असेल विचारता, काय प्रॉब्लेम आहे का अजून? हॅलो, सिम्पल जास्त विचार केला की तुम्हाला हे होणार, नॉट इक्वल टू झिरो आहे, याचा अर्थ त्याची रँक, त्या डिटर्मिनंटची रँक किती असते, थ्री असते. हा इक्वल टू झिरो आला तर परत काय करायचं, इन्फायनाइटली मेनी सोल्युशन, कारण त्याची रँक एक किंवा दोन येणारच आहे फिक्स. आणि डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू झिरो म्हणजे तो नॉन सिंग्युलर आहे. इक्वल टू झिरो आला की सिंग्युलर येतो. सर ती नोटची स्लाइड ओपन करा. ती स्लाइड गेली ना, ती मी ग्रुपला पाठवतो तुम्हाला. तुम्हाला ग्रुपला पाठवून ठेवतो तुम्हाला, किंवा ते आपल्या नोट्स मध्ये आहे बघा, नोट्स मध्ये आहे, घेऊन घ्या. तुम्हाला नोट्स मी पाठवलेत ना, ह्याला आहेत त्याला घेऊन घ्या. ओके, स्टॉप करा आपण, भरपूर झालं आपलं, म्हणजे बाकी थोडस